राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर सर आपल्यासोबत आहे. सर, खूप खूप स्वागत तुमचं टी व्ही 9 मराठीमध्ये. 500 वर्षाची प्रतीक्षा पूर्ण होत आहे, देव दुर्लभ योग म्हणता येईल असं हरकत नाही. उद्या प्राणप्रतिष्ठा होती. नाही, अत्यंत आनंदाचा विषय आहे आणि हा फक्त माझ्याकरता, अजून बाकीच्यांकरता नाही तर पूर्ण देशाकरता, समस्त समाजाकरता, सगळ्या भारताकरता हा अतिशय आनंदाचा ऐतिहासिक क्षण आहे. एक प्रकारे आपल्याकडे जसं दिवाळीचा सण असतो तसाच हा एक सण आपल्याकडे विशेष प्रयत्नांनी आलेला आहे, त्यामुळं तो सगळेजणच साजरा करतात आहे देशभरामध्ये. राम मंदिर जी मोमेंट होती ती संघातून तयार झाली, म्हणजे संघाचं पाठबळ होतं, संघाने तयार केली ही चळवळ होती. यश मिळतंय त्या चळवळीत असं वाटतं? संघांनी सुरू केलेली चळवळ नव्हती, 500 वर्षापासून रामाच्या मंदिराकरता संघर्ष सुरू होता आणि जवळजवळ सगळ्याच प्रकारे सगळ्या काळामध्ये प्रत्येकाने आपल्या परीने खूप प्रयत्न झाले. स्वातंत्र्यापूर्वी पण झाले, स्वातंत्र्यानंतरही झाले, सगळ्यांचं त्यामध्ये योगदान आहे. निश्चित 30 वर्षापूर्वीपासून त्याला अतिशय गती मिळाली आणि त्या काळामध्ये संघाच्या स्वयंसेवकांनी सुद्धा भाग घेतला आणि स्वाभाविकपणे सगळे संत, समाजातले सगळे लोक कसे एकत्र येतील याकरता प्रयत्न केले आणि त्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी आज हा क्षण आपल्याला बघायला मिळतो आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी येणं टाळलं इथे, म्हणजे निमंत्रण असू नये. राहुल गांधी म्हटले की हा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आहे. मी त्यांना म्हणेल की ठीक आहे, त्यांचा निर्णय आहे तो, परंतु हे रामाचं मंदिर आहे, त्यांनी वेळ काढून म्हणजे प्रत्येकाने या रामाच्या मंदिरामध्ये राजकारण आणू नये आणि प्रत्येकाने या कार्यामध्ये सहभागी व्हावं असं मी म्हणेन. उद्धव ठाकरे इथे येऊन गेले, बाळासाहेब ठाकरेंची भूमिका स्पष्ट आहे सगळ्यांना, परंतु आत्ता त्यांची वेगळी भूमिका आहे, ते येणार नाही उद्या. या प्रसंगी रामाचं मंदिर, त्याचं प्राणप्रतिष्ठा याशिवाय बाकी विषयांवर चर्चा करणं फार मला योग्य संयुक्तिक वाटत नाही. परंतु मी एवढंच म्हणेल की आता हे रामाचं मंदिर आहे, राम सगळ्यांचे आहे आणि त्या दृष्टीनेच सगळ्यांनी विचार करावा, एवढंच मी म्हणेन सगळ्यांना. किती महंत येणार, कशी असणार आहे पूजा, कसा विधी असणार आहे? जवळजवळ 4,500 वेगवेगळे प्रकारचे सगळ्या मतसंप्रदायातले, देशभरातले सगळे मतसंप्रदाय, पीठ जे आहेत आपले, मोठे मंदिर आहेत, अशा सगळ्या ठिकाणच्या लोकांना यामध्ये आमंत्रित केलं आहे. सामाजिक दृष्टीने सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे, ज्याला म्हणू आपण समाजाचे अध्यक्ष, प्रमुख लोक याच्यामध्ये येतात आहे, ज्यामध्ये अनुसूचित जाती, जनजाती, नॉर्थ ईस्टमध्ये राहणारे असे सगळे लोक यामध्ये येतात आहे आणि जी उद्या मुख्य पूजा आहे त्यामध्ये सुद्धा देशभरातले प्रमुख 15 परिवार त्यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यातल्या आपल्या महाराष्ट्रामधले विठ्ठलराव कांबळे आणि घुमंतू समाज ट्रस्टचे ट्रस्टी जे आहे महादेवराव गायकवाड, असे सगळे लोकसुद्धा त्या मुख्य जे 15 यजमान आहे त्यामध्ये सगळे लोक पण त्यामध्ये सहभागी होणार आहेत. माननीय सरसंघचालकसुद्धा त्या ठिकाणी असणार, कधी येणार आहे सरसंघचालक? त्यांचं आगमन आज सकाळीच लखनौमध्ये झालेलं आहे आणि ते आता इथे या कार्यक्रमाकडे आलेले आहेत. शेवटचा प्रश्न, विरोधक म्हणतात की 2024 लोकसभा निवडणुकीचा अजेंडा म्हणून राम मंदिराकडे भाजप आणि संघ बघत आहे. हे ऐतिहासिक क्षण असतात आणि हे इतिहासामध्ये कधीकधीच येतात, त्यामुळे मला असं वाटतं की याला अतिशय व्यापक अर्थाने आणि आपल्या श्रद्धाभावानी या घटनांकडे बघितलं पाहिजे आणि मला असं वाटतं की तसाच सगळ्यांनी विचार करणं चांगलं राहील. कॅमेरामॅन सचिन सॅम सह गजान नोमाटे, TV9 मराठी, अयोध्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.